प्रेम करणारे आस्था असणारे त्यांचा विचार येऊन चव्हाण साहेबांच्या कार्यासमोर त्यांच्या विचारासमोर नतमस्तक झालो, प्रेरणा घेतली आणि पुढचे 5 वर्ष या भूमीसाठी, या महाराष्ट्रातल्या लोकांसाठी आणि महाराष्ट्र धर्म टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण लढायला प्रतिबद्ध आहोत, लढत राहणार आहोत. आता अपेक्षा काय राहिलेलं नाही, सुप्रीम कोर्टाकडनं राहिलेलं नाही, हायकोर्टाकडनं राहिलेलं नाही. शेवटी आता लोकांवर विश्वास होता, पण जे काही या महाराष्ट्रामध्ये कालच्या परवाच्या दिवशी झालंय तर लोकांना थोडंसं अवघड झालं, कार्यकर्त्यांना अवघड जातंय, आमच्यासारख्या जमिनीवर असणाऱ्या लोकांना जाते. नेते कदाचित स्वीकारू शकतात, पण जो निकाल लागला तो आम्ही स्वीकारू शकत नाही. ठीक आहे, लोकशाही शेवटी कुठल्या कुठेतरी स्वीकारावा लागतो, पण या महाराष्ट्रामध्ये एवढं मोठं मँडेट, हे सुद्धा 222 पुण्यात महायुतीला मिळूनसुद्धा कुठेही जल्लोष होताना आपण बघू शकत नाही. लोक खुश आहेत, लोक फार आनंद व्यक्त करत आहेत, ते कुठेही तिथं दिसत नाही. आता आपण ज्या जिल्ह्यामध्ये आहोत त्या जिल्ह्यामध्ये 3 उमेदवार जे महाविकास आघाडीकडे उभे होते, त्याच्यामध्ये बाळासाहेब पाटील साहेब असतील, तसंच तिथं चव्हाण साहेब असतील आणि तिथं पाटणकर साहेब असतील, यांची जर आपण टोटल मतं किती मिळाली याचं बघितलं तर असं आम्हाला कळालं की ते समान मतं तिथं मिळालेली आहेत. त्याच्यामध्ये पोस्टल मतं जर आपण बघितलं तर पोस्टल मताचा जो काही कौल होता तो फार वेगळा होता, आणि जेव्हा आपण ईव्हीएम मशीनवरचा कौल बघितला तो फारच वेगळा ठरला. 2-3 फेऱ्यापर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार पुढे होते, पण जिथं महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा बालेकिल्ला सुरू झाला तिथं मतदान आता आपल्याला खूप जास्त मिळेल असं वाटायला लागलं, तिथं आपण मायनस व्हायला लागलं. याच्यावरनं कुठंतरी काही ना काहीतरी मुरत आहे, पाणी मुरत आहे, हे कुठंतरी आता जाणवायला लागलं. नाही, माझं एवढंच मत आहे की आम्हाला प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर इलेक्शन कमिशनने द्यावं. त्याबाबतीत वेगळेवेगळे उमेदवार पक्ष काही ना काहीतरी तयारी करत आहेत. विषय एवढाच आहे की हा विषय जेव्हा कोर्टात जाईल, कोर्टालासुद्धा वेळेवर निकाल देणं महत्त्वाचं आहे, नाहीतर राष्ट्रवादी कुणाची हा निकाल बघता बघता 3 वर्ष कधी निघून गेले हे कळलं नाही. त्यामुळे एखादा निर्णय देत असताना कोर्ट जर डिले करत असेल तर तोही अन्याय असतो. बघू आपल्याकडे काय पर्याय, एक पर्याय मात्र आमच्याकडे आहे की लोकांजवळ आता लढायचं, तिथं आम्ही सुरुवात केलेली आहे, पण जे घडलं ते लोकांनी पटत नाही, कार्यकर्त्यांनी पटत नाही.